चाकणच्या बाबतीत असं आहे की चाकण पोलीस स्टेशनमध्ये जे हल्ला झाला त्यामध्ये खरं म्हणजे आंदोलक जे होते त्यांचा आणि याचा संबंध एवढं आम्हाला दिसलं नाही आहे. पण नंतर संधीचा फायदा घेऊन प्रचंड लोक अटॅक केलेले होते. त्यापैकी आता आम्ही SIT निर्माण करून तो SIT कारवाईचे रिव्ह्यू घेतला असता परवा आम्हाला असं कळलं की नुसतं 3 लोकांचं किंवा 4 लोकांचं अटक झालेली होती. तो म्हणून आता आम्ही डे टू डे रिव्ह्यू घेतो. एक विशेष इन्स्पेक्टर पण दिलं तिकडे. DCP खाली कमिटी आहे, टीम आहे SIT. तो आता एक 40-50 लोकांचा आला. आता व्हिडिओ भरपूर आम्ही गोळा केलेला आहे, पब्लिकचे, प्रायव्हेटचे, पत्रकार सगळं. त्यात जे लोक दिसतात अटक करताना त्यांना म्हणजे व्हिडिओ एव्हिडन्स झालं, मग त्याच्या लोकेशन, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, आय विटनेस एव्हिडन्स हे सगळं करून प्रत्येकांच्या विचार आम्हाला चार्जशीट करायचं, अटक करायचं, ऑफन्स साबित करायचं, प्रूव्ह करून मग चार्जशीट करायचं. हे करताना त्याचे पार्टी कोण होते, पुढं कोण होते, ते जसं जसं येईल इन्व्हेस्टिगेशनमध्ये नाव येईल तसं त्याप्रमाणे करायचं. त्यामध्ये काही राजकीय नेत्यांची नाव आलेत का? जर आलं तर त्यांना आत्तापर्यंत आलं नाही आहे. पण हे 40-50 जे आहेत त्यांच्या इंडायरेक्ट संबंध आहे काही राजकीय नेत्या संबंध. पण नाव जर आलं तर आम्हाला जे आहे ते करायचं.